मी बारापती ॲग्रो संस्था यांचे मनापूर्वक आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलवून इतका मोठा मला मान दिला आणि व्यासपीठावर इतके मोठे मोठे लोक बसले आहेत. मला असं थोडं ऑकवर्ड वाटतं आज. माननीय पवार साहेब, माननीय अजित दादा, माननीय सुप्रिया ताईसुळे, रोहित दादा, राजेंद्र पवार साहेब, आपल्यावर मंच मला शेअर करून खूपच मस्त वाटतं आहे आज. आणि मी कोल्हापूरचा मूळचा मुलगा आहे. तर स्विमिंग ह्या फील्डमध्ये मला जवळजवळ 26 वर्ष झालेत. म्हणजे 85-90% माझं आयुष्य पाण्यामध्येच गेलं आहे. आणि जे माझं असं मत आहे की सर्वांना स्विमिंग आलं पाहिजे. म्हणजे स्विमिंगला तुम्ही फक्त कम्पिटेटिव्ह इव्हेंट असं बघू नका किंवा स्विमिंगमधून तुम्हाला मेडल वगैरे मिळतील, ही गोष्ट नंतरची आहे. खरं त्याच्या आधी स्विमिंग एक लाईफ सेव्हिंग स्किल आहे. जर तुम्हाला स्विमिंग आलं तर तुम्ही स्वतःचं आयुष्य वाचवू शकता किंवा दुसऱ्या कोणाचंतरी आयुष्य वाचवू शकता. त्यामुळे सर्वांनीच पोहायला शिकलं पाहिजे हे मला असं स्ट्रॉंगली वाटतं. आणि छोटीशी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. यातून मला वाटते बऱ्याचशा यंग मुलामुलींना आणि पालकांना थोडीशी थोडंसं मोटिवेशन मिळेल. मी जेव्हा लहान, म्हणजे 14-15-16 वर्षाचा होतो, 16 वर्षाचा असताना मी ऑलिम्पिकला क्वालिफाय झालो आणि त्यावेळी पेपरमध्ये बातम्या यायच्या की गोल्डन बॉय वीरधवलने इतके इतके मेडल घेतले. खरं ह्या गोल्डन बॉयची सुरुवात कशी झाली ती एक मला वाटते एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातले सगळ्यात पहिले जे मेडल आहेत, आयुष्यात करिअरमधलं पहिलं मेडल, नॅशनलमधलं पहिलं मेडल, स्टेटमधलं पहिलं मेडल, इंटरनॅशनलमधलं पहिलं मेडल, सगळे मेडल सिल्वर होते. म्हणजे माझी सुरुवातच सेकंड प्लेसवरून झाली होती. आणि जेव्हा मी सेकंड बसायचो किंवा मला सिल्वर मिळायचं, मला असं वाटायचं की नाही, म्हणजे मी ह्या स्पोर्टमध्ये सिल्वर मेडलिस्ट बनण्यासाठी आलेलो नाही. म्हणजे मला माझ्या फील्डमध्ये बेस्ट एव्हर बनायचं आहे. म्हणजे अजून माझी ती जर्नी अपुरी आहे. खरं इंडियामध्ये वन ऑफ द बेस्ट एव्हर मी झालो आहे असं मला तरी वाटतं. आणि जर समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, दुसरा बसला, तिसरा बसला किंवा मेडलही मिळालं नाही, तिथे थांबू नका. तुम्हाला त्याच्यानंतर अजून एक ऑपॉर्च्युनिटी मिळते की त्या एक्सपिरियन्समधून काहीतरी शिकून अजून काहीतरी चांगलं करावं. आणि नेवर एव्हर गिव अप. जे लहान शहरातले किंवा ग्रामीण भागातले जे मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट आणि जिद्द आणि हार्डवर्किंग स्पिरिट जी आहे सगळ्यात जास्त आहे. गेले 10 वर्ष मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईतले जे स्विमर्स आहेत ते बघून मला वाटते की नशीब माझं चांगलं आहे की मी मुंबईतला नाही आहे. जर मुंबईतला असलो मी कदाचित नॅशनलला पण गेलो नसतो. इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत तिथं, वर्क कल्चर इतकं खराब आहे स्पोर्ट्ससाठी. म्हणजे तुम्ही लकी आहात की बारामतीमध्ये राहून तुम्हाला वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज इथे अवेलेबल झालेत. कोल्हापूरमध्ये मी जेव्हा शिकत होतो 30 मीटरचा माझा स्विमिंग पूल होता. 30 मीटर आणि 6 लेन होत्या त्याच्यामध्ये. लेन्स नव्हत्या, ब्लॉक्स एकदम विचित्र. आणि त्याच्यामधून प्रॅक्टिस करून मी आणि माझे 2-3 मित्र, मंदार दिवसे आहे, कपिल नालंग आहे, तिथे प्रॅक्टिस करून आम्ही इंटरनॅशनल लेवलला पोहोचू शकलो. तर तुम्हाला तर इथे वर्ल्ड क्लास लेवलचं फॅसिलिटी आहे. तुमचं कष्ट, ही फॅसिलिटी आणि एक चांगला कोच, इट इज मोर दॅन इनफ. इथून तुम्ही डायरेक्ट ऑलिम्पिकसाठी पण सिलेक्शन तुमचं होऊ शकतं आणि ते तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. इतकं चांगलं सपोर्ट सिस्टीम आहे. फक्त तुमच्या हार्डवर्कची आणि तुमच्या जिद्दीची आपल्याला गरज आहे. आणि पुढच्या 4-8-12 वर्षामध्ये बारामतीमधला एखादा मुलगा किंवा मुलगी भारताला ऑलिम्पिकमध्ये स्विमिंग या फील्डमध्ये रिप्रेझेंट करेल अशी माझी तुम्हाला म्हणजे बेस्ट विशेस आहेत. मला परत इथे बोलवलं त्यामुळं त्यासाठी थँक्यू. आणि सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.